नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण एक मला रिकाम जागाचा क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर दोन हे पाहिलेलो होतो. त्यानंतर अनुषंगानं आपण आता क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे तो आहे ग्राफचा, म्हणजे काय आलेख पद्धतीने आपण तो सोडवायचा आहे. त्याचा पहिला क्वेश्चन काय दिले, नंबर थर्ड 2x अधिक 3y बरोबर 12, त्यानंतर x वजा y बरोबर 8 हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे बरोबर. आता त्या समीकरण दिल्यानंतर प्रश्न नंबर 2 मध्ये आपण पाहिलेलं होतं बघा की काय होतं, आपल्याला त्याच्यावरती सुरुवातीला आपल्याला काय करायला लागतं, टेबल तयार करायला लागतं. टेबल तयार करताना आपण व्हॅल्यू काय घेणार हे आपण रेग्युलर शिकताना आपण पाहिलेलं होतं बरोबर. आपल्याला टेबल तयार करायचे आहे रेंजसाठी बरोबर. काय येणार समजा एक्स वाय एक्स वाय असा हा टेबल असतो आपल्याला माहित आहे बरोबर. हा टेबल आपल्याला माहित आहे असं लिहायचा आहे तो बरोबर. तर तीन तीन किमती घेऊ आपण बरोबर. समजा मी एक्सच्या किमती याच्यामध्ये घेतल्या, आता याची किमती काय घेतल्या 0 1 2, या दोन तीन किमती मी घेतलेल्या आहेत. त्याच्यावर आता वायची किमती काय करायचं हे इक्वेशन केलं तरी ना वाय बरोबर 2x अधिक 3y बरोबर 12, आपल्याला एक्स इक्वल टू 0 घेतला. एक्सचे काय करायचं 0 घेऊन टाकणार, 2 इंटू 0 3 इंटू y इक्वल टू 12, म्हणजे 5 शून्य झाला. आपल्याला दुसरा काढायचा आहे की जे तुम्ही एक दिले बघा एक दिला आहे, एक काढायचा तुम्ही काय करायचं एक्स इक्वल टू 1, एक्स इक्वल टू 1 म्हणतो की डायरेक्ट लिहू शकतो की 2 इंटू 1 प्लस 3y इक्वल टू 12, म्हणजे काय येणार 2 इंटू 1 2 प्लस 3y इक्वल टू 12. हा एक मायनस होणार, म्हणजे काय येणार 12y इक्वल टू 12 मायनस 2 बरोबर. त्यानंतर 3y इक्वल टू येणार 10y इक्वल टू करा 10/3 बरोबर का. बघा एक जागा कुठे मग टाकतो त्याच्यामध्ये, तर बघा एक एक किले हा 2 × 12 = 10 झाला, परत 3 / y बरोबर किती झाला आहे 10/3, म्हणजे वाय ची किंमत आपल्याला काय पाहिजे 3 × 3 3 × 3 9 बरोबर आहे 3 3.3 येतोय 3.3 असा आवाज येतोय, म्हणजे वाय बरोबर 3.4 लिटर. तरी पण आपल्याला ते चालत आहे, एक अंक आपण वाढवून दिलं रिपीटेटली किंवा नसेल समजा तर आपण 3.3 घेऊ शकतो डायरेक्ट. हा झाला तुमचा वाय बरोबर. आता त्यानंतर परत 2 बघा बघा वाय बरोबर एक्स बरोबर 2 घेतला, म्हणजे किती एक्स बरोबर 2 किंमत घ्यायची. आता इक्वेशन काय बघा, इक्वेशन काय 2x अधिक 3y बरोबर 12, 2 × 2 = 3y बरोबर 12, म्हणजे त्याला हा 4 + 3y बरोबर 12, 3y बरोबर 12 + 4 3y बरोबर 8 बरोबर. काय येणार y बरोबर 8/3, y ची किंमत किती येणार तिने की 3 × 3 = 6 आणि किती 2 झाले किती दशांशचिन्ह भाग जाईल त्यामुळे 3 × 18 बरोबर 2.6 प्रश्न लिहू शकतो. अंदाजे किंमत 2.6 या किंमती आता किती आलेले आहे मला 3.3 परत 2.6 काय राहणार आहे मागे 0 4 1 3.3 2 2.6 या किमती आपल्याला लिहायला किमती आपल्या बरोबर आहे बघा 2 × 2 = 4 चार किडे लागणार 12 + 4 किती आलं 8 8 / 3 2.6 हा झाला तुमचा ह्या त्याचं काय झालं हे केवळ झालं. आता मला हे
समजा मी इथे घेतलं किती 2 3 4 तर याच्या किंमती घेतल्या आणि याच्या किंमती घेऊन आपण काढायला आहे बरोबर आता बघा मी इथे लिहितो x बरोबर किती आहे पहिल्यांदा किती 2 काय इक्वेशन झालं इक्वेशन काय लागलं याला x वजा y बरोबर 1 हे इक्वेशन द्यायला पाहिजे x ची किंमत का इतर आपण 2 वजा y बरोबर 1 हे तिकडं वजा y बरोबर 1 वजा 2 म्हणजे वजा y बरोबर वजा 1 y बरोबर किती आलं 1 y ची किंमत किती आली y ची किंमत 1 द्यायला पाहिजे 2 1 द्यायला पाहिजे त्यानंतर 3 x बरोबर 3 इक्वेशन काय x वजा y बरोबर 1 x ची किंमत किती आहे 3 वजा y बरोबर 1 वजा y बरोबर 1 वजा 3 वजा y बरोबर वजा 2 y ची किंमत किती आहे 2 किती येणार 2 म्हणजे हे 3 आणि 2 आता 4 आहे म्हणजे काय येणार मी x बरोबर 4 x वजा y बरोबर 1 हे इक्वेशन आहे आता बरोबर x ची किंमत किती राहणार आमचं काय येणार 4 वजा y बरोबर 1 म्हणजे वजा y बरोबर 1 वजा 4 वजा y बरोबर वजा 3 y बरोबर 3 तर y 3 4 3 या किमती आपल्याला आता मिळालेल्या आहे या किमतीचा वापर करून आता मला काय करायचं आहे ग्राफ काढायचा आहे बरोबर का बघा आता या किमती मला माहिती आहे त्याच्यानुसार मी काय करणार आता ग्राफ काढणार ग्राफ आपल्याला आता काढता यायला पाहिजे ग्राफ काढण्यासाठी बघा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला एक्स वाय रे माहित पाहिजे इथे मी छोट्या अक्षरांनी काढून दाखवेन तुम्हाला चेक करतो जरा बघा दुसऱ्या पॉईंटचं बघा काय केलंय एक आणि 3 पॉईंट इथे एक लिहिलंय आणि इथं हे 3 3च्या वरती 3 पॉईंट तीन अंदाजे घेतलंय पण तुम्ही 3 रेषा घ्यायचे 3 पॉईंट तीन घेतलंय त्यानंतर 2 x चा किती आहे 2 त्यानंतर 2.6 2च्या वरती निम्म्यापर्यंतच्या वरती घेतलं तर चालतंय बरोबर
आता हे एका रेषेला आलेले आहे पॉइंट बरोबर एका रेषेला आलं तर आपण ते काय करणार पृथ्वीच्या सायने जोडून घ्यायचं बोला सर जे पृथ्वीच्या सायने जोडून घेणार जोडलं तर ते आपण इक्वेशन लिहायचं इक्वेशन काय होतं त्या रेषेला 2x तीन वाय बरोबर बार हे हा लाईनचे इक्वेशन झाले आता आता परत परत काय करायचं बघा ह्या इक्वेशन चे काय म्हणजे काय येणार x किती आहे 2 x बरोबर इक्वल 2 आणि 2 परत त्यानंतर y चे किती आहे इथे हा y चा 1 किती इथे येणार हा y चा 1 बरोबर त्यानंतर x चा किती आहे बघा 3 x चा 3 तर परत y चा 2 त्यानंतर परत 4 x चा आणि किती आहे 3 मग आता ही रेषा जोडायची आहे ही रेषा मी जोडली बरोबर ही रेषा जोडल्यानंतर त्याला ती इक्वेशन येणार x वजा y बरोबर 1 या पद्धतीनं हा ग्राफ तुम्हाला काढता यायला पाहिजे बघा ग्राफचा क्वेश्चन आहे 3.3 मधला पहिला क्वेश्चन आहे आपल्याला जे किमती वाटल्या त्या किमती मी लिहिलेल्या आहेत आता इथे तुम्हाला समजत असेल तर असं डॉट डॉट करून लिहिलं तरी पण चालते बरोबर एकाला डॉट डॉट करा एकाचं राहू दे बघा असं डॉट केला तरी पण ते चालेल ओके या पद्धतीने हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे ग्राफचा तो पहिला क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलेला आहे ह्या फक्त किमती आपल्याला मनाला येतील त्या किमती ह्या घ्यायला लागतात ज्या किमती तुम्ही घेणार त्या किमती प्रमाणे तो ग्राफ तुमचा येणार आहे ओके त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे त्यातला क्वेश्चन नंबर सेकंड आहे बघा कुठला क्वेश्चन आहे तो x वजा 3 y बरोबर 1 3x वजा 2 अधिक 4 बरोबर 0 हा क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके हा क्वेश्चन लिहिल्यानंतर आपण आपल्या ग्राफच्या वहीमध्ये ग्राफ काढायचा आहे हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सगळं लिहायचं आहे लिहून झाल्यानंतर मला संध्याकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे मला सगळं ग्राफ पाठवायचं आहे ओके बाकीचा पार्ट जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेतला जाईल धन्यवाद